नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत गृह विभागाचा एक नवीन जे आर प्रसिद्ध झालेला आहे तो आर सुद्धा आपण आज बघूयात सोबतच जे आरमध्ये काय विषय आहे तर एक नवीन ट्रेनिंग सेंटरसुद्धा मंजूर झालेला आहे एन डी आर एफचंसुद्धा एक मित्रांनो एस डी आर एफचं एक केंद्रसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मंजूर करण्यात आलं आहे आणि वनरक्षक व तलाठी जी काही कोर्ट केस होती आज मित्रांनो तर त्याच्या बाबतीत बाबतची अपडेटसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला करूया महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वात पहिले आपण वनरक्षक आणि तलाठी जो काही स्टे आलेला आहे आणि त्याच्यामुळे जो काही रिझल्ट बाकी आहे वनरक्षकचा आणि तलाठीचा त्या संदर्भामध्ये आपण म्हणजे ती पेसा भरतीसाठी केस टाकलेली आहे तर त्याची अपडेट बघूया पेसा भरती, भरती संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे अनेक पेसापदांना स्टे आला आहे आजच्या सुनावणीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते मात्र संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील आर सीच्या विषयाबाबत संपूर्ण दिवस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या संविधानिक खंडपीठाने संपूर्ण दिवस एकच प्रकरणाची सुनावणी घेतली त्यामुळे सर्व प्रकरणे त्या यांना पुढील तारीख मिळणार आहे मित्रांनो तर आज संदर्भात सुनावणी झाली नाही आता पुढील तारीख मिळेल तर मित्रांनो जी काही आज सुनावणी होणार होती परंतु ती झाली नसल्यामुळे परत आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि वनरक्षक तलाठीचा तेवढाच रिझल्टसाठी अजून आपल्याला मित्रांनो काही काळ तरी वाट बघावी लागणार आहे तर ही आजची पेसा भरती संदर्भात म्हणजेच तलाठी आणि वनरक्षकची जो स्टे आलेला आहे त्या संदर्भामध्ये ही अपडेट होती मित्रांनो आणि एक जी आर सुद्धा आला आहे पोलीस भरती म्हणा किंवा गृह विभागाचा जी आर म्हणूया आपण तो जी आर सुद्धा आपण थोडक्यात बघूयात मित्रांनो ह्या व्हिडिओचे प्रायोजक आहेत सिद्धेश्वर हाडबेसरांचं स्मार्टबुक सिरीजमधलं समोरचं पुस्तक आहे टी सी एस आय बी एन आय बी पी एस पॅटर्नसाठी खूप महत्त्वाचं असं राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी पोलीस संपूर्ण मार्गदर्शक आलेला आहे मित्रांनो जर आपणसुद्धा जवाननी वाहन चालक असेल किंवा शिपाई या पदांसाठी अर्ज केलेला असेल तर निश्चित हे पुस्तक रेफर करा मित्रांनो जवळपास दोन हजार सतरा अठरापासून ही भरती प्रक्रिया मित्रांनो बंद होती त्याच्यानंतर ही पाच सात वर्षानंतर ही जी जाहिरात पडली तर खास मित्रांनो याचा अनुभव तुम्हाला नाही आहे कारण पाच सहा अगोदर पाच सहा वर्षा अगोदर तुम्ही या क्षेत्रात नव्हता आणि जे होते ते लागलेत मित्रांनो त्यांचा अभ्यास चांगला होता ते तर आपल्याला संपूर्ण राज्य उत्पन्न शुल्क विभागाचा पेपर कसा असतो तर त्यासाठी हे पुस्तक आपण वापरलं पाहिजेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचासुद्धा याच्यामध्ये संपूर्ण माहितीसह समावेश करण्यात आलेला आहे ऑल इन वनमध्ये तुम्हाला सामान्य नसेल अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या पाचही विषयाचा समावेश भारती प्रकाशन पुणे यांच्या ह्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसायला मिळेल लेखक आहेत गंगाप्रसाद केंद्रे पी एस आय मार्गदर्शक आहेत सिद्धेश्वर हाडबेसर आणि याच्यामध्ये आपल्याला शंभर प्लस व्हिडिओज भेटणार आहेत दोनशे प्लस टेस्ट रँक्स भेटणार आहे आणि शंभर प्लस सराव टेस्टसुद्धा मिळणार आहे तर निश्चित भारती प्रकाशन पुणे हे पुस्तक जवळच्या बुकस्टॉलवरून खरेदी करा तर बघा मित्रांनो स्क्रीनवर आपण जी आर बघतोय महाराष्ट्र शासन गृह विभागाचा हा जी आर ए दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे कालचा जी आर होता मौजे गोकुळ हेळवाक कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत तर पोलीस केस तर बघू शकता आपण जी आरमध्ये काय माहिती देण्यात आली आहे आणि शासन निर्णय काय झालेला आहे ते आपण बघूया तर बघा मित्रांनो शासन निर्णय मौजे तर्फ हेळवाग म्हणजे कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पदनिर्मिती साधनसामुग्री व वाहन खरेदी आणि इमारत बांधकामाबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल तर मित्रांनो याच्यामुळं आपल्याला आणखी काही पदं ह्यामध्ये दिसून येणार आहेत त्याच्यामध्ये जे राज्य आपत्ती प्रतिसाद दल आहे म्हणजे त्याला आपण एस डी आर एफ हे म्हणू शकतो आणि सोबत पोलीस ट्रेनिंग सेंटरसुद्धा आपलं इथं नवीन उघडलं जात आहे म्हणजे जास्तच्या जास्त म्हणजे जे काही ट्रेनिंग सेंटर कमी पडत आहेत तर आता जास्त एक ट्रेनिंग सेंटरसुद्धा वाढलेलं आहे मित्रांनो आणि एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल कारण आता लगेच भरती झाल्यानंतर आपण सर्वांनाच ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल अशी काही शासन आता तरतूद करत आहे आणि त्यासाठी एक ट्रेनिंग सेंटरसुद्धा मित्रांनो यांनी आज ह्या जी आरनुसार पारित केलेलं आहे तर एक चांगला निर्णय म्हणावा लागेल आणि एस डी आर एफ आणि एस डी आर एफचंसुद्धा तिथं प्रतिसाद दल केलं आहे म्हणजे तिथेसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एक पदनिर्मिती होणार आहे तर अशा प्रकारच्या आज दोन बातम्या आपण तुमसाठी आणल्या होत्या अशाच लाईव्ह अपडेट सर्वप्रथम खऱ्या बातम्या बघण्यासाठी नेहमी बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद मित्रांनो